नमस्कार, मी सुप्रिया सुळे. तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा. भाग्य आपलं की आपला जन्म स्वतंत्र भारतात झाला आणि त्याच स्वतंत्र भारतात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला अभिमान आणि कौतुक वाटेल असं संविधान आपल्याला दिलं. आज जो मोकळा श्वास आणि समानता ज्याच्यामध्ये आपण वावरतो, ही अनेक वर्ष या देशात असंख्य लोकांनी जे बलिदान दिलं त्याच्यामुळे आपण हा मोकळा श्वास घेऊ शकतो. त्याच्यामुळे हा आपल्या सगळ्यांसाठी आणि भारतीयांसाठी फार अभिमानाचा कौतुकाचा दिवस आहे. आणि म्हणूनच आज माझ्या लोकसभा मतदारसंघात आम्ही हा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने साजरा करतोय. आपण झेंडावंदन तर करतोच, पण त्यापुढे जाऊन एक संविधान स्तंभ म्हणून एक नवीन उपक्रम आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात करतोय. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यात एक संविधान स्तंभ उभारणी करतोय आणि त्याच्यातून समतेचा विचार आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं, जे अधिकार आपल्याला दिला, जो न्याय आपल्याला दिला, तो पुढच्या पिढीला सातत्याने लक्षात राहील याच्यासाठी हा स्तंभ करतोय. माझी अजिबात अपेक्षा नाही की हा एवढा मोठा स्तंभ प्रत्येक पार्कमध्ये असावा. आम्ही आमच्याकडून छोटासा प्रयत्न करूया, का नाही ह्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. तुमची शाळा असेल, कॉलेज असेल, ऑफिस असेल, बँक असेल, जिथे तुम्ही, तुमची सोसायटी असेल, कुठेही हा एक संविधान स्तंभ जर तुम्ही उभा केला किंवा संविधानाचं वाचनही जरी केलं तर त्या पुढच्या पिढीला त्याची जाणीव राहील. आणि या संविधान स्तंभावर भारतातलं जे संविधान आहे त्याचं जे पहिलं पान आहे आणि ज्याच्यात वी द पीपल म्हणजे आपण सगळे, आपण शेवटी काय सगळे एकच आहोत, ज्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. हा संविधान स्तंभ म्हणजे एक छोटासा प्रांजळ माझ्याकडून केलेला प्रयत्न आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी या उपक्रमात जरूर सहभागी व्हा. आणि टप्प्याटप्प्याने माझा प्रयत्न राहणार आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ, आपला जिल्हा, आपलं राज्य आणि आपल्या देशात हे संविधान स्तंभ सगळ्या छोट्या गाव, वाडी, वस्ती, सोसायटी, शहर सगळीकडे व्हावं, म्हणजे सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या संविधान आणि आपल्या स्वातंत्र्याची जाणीव ही आपल्या सगळ्यांना असलीच पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते आणि आपली रजा घेते. जय हिंद, जय संविधान.